नमस्कार मित्रांनो, कायद्याचं बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टी ऑफ मायनर म्हणजे अल्पवयीन व्यक्तीची संपत्ती. द गार्डियन अँड वॉर्ड ॲक्ट 1819. अल्पवयीन म्हणजे अज्ञात व्यक्ती स्वतःच्या मालमत्ता संबंधित बाबी व्यवस्थापित करण्यास असमर्थ असतात. या वास्तविकतेतून मालमत्तेच्या पालकत्वाची कायदेशीर संकल्पना जन्माला आली. अज्ञान व्यक्तीचे आईवडील किंवा आईवडिलांपैकी कोणी एक मयत झाले असतील किंवा अज्ञानाच्या मालमत्तेबाबत वाद असेल तर अशा अज्ञान व्यक्तीच्या अनुभवहीनतेतून त्याच्या संपत्तीचा नाश होणे टाळता यावे, तसेच त्याच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी तरतूद व्हावी. या दृष्टिकोनातून पालक व पाल्य अधिनियम 1890 आणि हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व कायदा 1956 तयार केले गेले आहे. अल्पवयीन व्यक्ती सज्ञान होईपर्यंत त्याच्या मालमत्तेची काळजीपूर्वक पूर्वग्रहरहित आणि फायदेशीर पद्धतीने हाताळली जाते याची खात्री करणे हा अशा प्रकारच्या पालकत्वाचा हेतू असतो. असा पालक अशी कोणीही तीही व्यक्ती असू शकते ज्याच्याकडे त्या अज्ञान पाल्याची आणि त्याच्या मालमत्तेच्या हितसंबंधाची काळजी घेण्यासाठी कार्य करण्याची क्षमता असेल. सामान्यतः पालकाची नियुक्ती न्यायालयाकडून किंवा मृत्यूपत्राद्वारे केली जाते. अल्पवयीन व्यक्तीच्या मालमत्तेशी निगडीत शक्ती व जबाबदारीची तरतूद हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व कायदा 1956 नमूद आहे. मुस्लिम पालकत्व कायदा परंपरागत पद्धतीचा आहे. भारतात पालक व पाल्य अधिनियम 1890 हा एकमात्र धर्मनिरपेक्ष कायदा आहे. आता आपण पाहूयात अज्ञात व्यक्ती म्हणजे नेमकं कोण, म्हणजे मायनर, नंतर पालक म्हणजे कोण, अनारोस मुलगा मुलगी म्हणजे नेमकं काय आणि दत्तक पुत्र कन्या यांच्या बाबतीत पालकत्वाचा काय नियम आहे. हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम 1956 काही महत्त्वाचे कलम आणि तरतुदी आपण बघूया. कलम 2 हा अधिनियम पालक व पाल्य अधिनियम 1890 याला पूरक आहे. कलम 3 अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम फक्त हिंदू धर्मियांना लागू आहे. कलम 4 जिच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत त्याला अज्ञान असे संबोधले जाते. कलम 4 अज्ञानाच्या शरीराची किंवा मालमत्तेची किंवा दोन्हींची देखभाल ज्याच्याकडे सोपवली आहे तो म्हणजे पालक होय. कलम 6 अज्ञान व्यक्तीचे नैसर्गिक पालक म्हणजे कोण, तर त्यानुसार मुलगा किंवा अविवाहित मुलगी यांचे नैसर्गिक पालक वडील आहेत, परंतु ज्या मुलांच्या वयाला 5 वर्ष पूर्ण झाली नाहीत त्यांचा ताबा आईकडे असेल असेही नमूद आहे. वडिलांच्या पश्चात आईला नैसर्गिक पालकत्व प्राप्त होते. तर याउलट कलम 6 अनारोस मुलगा किंवा अनारोस अविवाहित मुलीची नैसर्गिक पालक आई आहे. आईच्या पश्चात वडिलांना नैसर्गिक पालकत्व प्राप्त होते. आई आणि वडील या व्याख्येमध्ये सावत्र आई वडिलांचा समावेश होत नाही. कलम 6 नुसार विवाहित मुलीचा नैसर्गिक पालक तिचा पतीच आहे. कलम 6 ड आणि ई नुसार जी व्यक्ती हिंदू नाही किंवा जी कायमस्वरूपी वानप्रस्थ झाली आहे किंवा संन्यासी बनून प्रपंचाचा त्याग केला आहे अशी व्यक्ती नैसर्गिक पालक म्हणून कार्य करण्याची हक्कदार असणार नाही. कलम 7 दत्तक पुत्राचे नैसर्गिक पालकत्व दत्तक ग्रहणानंतर दत्तक ग्रही वडिलाकडे आणि त्या पश्चात दत्तक ग्रही आईकडे असेल. कलम 8 नैसर्गिक पालकांच्या शक्तींचे विवरण दिलेले आहे. कलम 8 नैसर्गिक पालकांनी अज्ञानाचे रक्षण करणे तसेच त्याला आणि त्याच्या संपदेला लाभ करून देण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. कलम 8 अशा नैसर्गिक पालकास अज्ञानाच्या नावे असणाऱ्या जमिनीची विक्री विशिष्ट कारणांशिवाय न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. ही बाब महत्त्वाची आहे. अज्ञान व्यक्तीच्या नावावर असलेली मालमत्ता काही विशिष्ट कारणासाठी विकता येते तर ही विशिष्ट कारणे पुढीलप्रमाणे आहे. जसं सरकारी कर फेडण्यासाठी, कुटुंबावर असलेले कर्ज फेडण्यासाठी, पोटापाण्यासाठी म्हणजे कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी, आजारपणासाठी, मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी, अंत्यविधी संस्कार श्राद्ध किंवा कौटुंबिक समारंभाच्या खर्चासाठी, मालमत्ता मिळवण्यासाठी किंवा ती टिकवण्यासाठी होणारा खर्च, कर्त्यावर किंवा इतर सभासदांवर गंभीर फौजदारी तोहमत झाली असेल तर, व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, इतर जरुरी कारणांसाठी हे संपत्ती विकता येते. आता आपण पाहूया वडिलांचे विशेषाधिकार. मिळकत विकण्याचा अधिकार फक्त कर्ता आणि वडील यांनाच आहे. कर्ता आणि वडील काही वेळेस एकच असतात.
पूर्वीचे नैतिक व कायदेशीर कारणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी अशी मिळकत विकण्याचा गहाण देण्याचा विशेषाधिकार हा वडिलांना असतो. हिंदू कायदा हिंदू धर्मियांमध्ये कुटुंब या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. यात सर्व पितृक म्हणजे वडिलाकडचे पूर्वज वंशज त्यांची मुले आणि अविवाहित मुली यांचा समावेश होतो. अशा कुटुंबांना संयुक्त हिंदू कुटुंब असे संबोधले जाते. अशा कुटुंबाची मालकी असलेल्या मालमत्तेला संयुक्त कुटुंबाची मालमत्ता जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असे म्हणतात. दुसरीकडे सहदायात म्हणजे कोपर्सनरी या शब्दाचा अर्थ मर्यादित आहे. यामध्ये पितृक वंशाच्या पुढील फक्त 3 पिढ्यांचा समावेश होतो. संयुक्त हिंदू कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुलास जन्मापासूनच एकत्र कुटुंबाच्या संपत्तीमध्ये हिस्सा प्राप्त होतो. आता आपण आज्ञात करता पाहूया. कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सदस्यकर्ता म्हणून ओळखला जातो. तथापि कनिष्ठ सदस्याला इतर सर्व सहदायांनी मान्यता दिल्यास तो कर्ता असू शकतो. एक प्रस्थापित नियम असा आहे की वडील किंवा ज्येष्ठ पुरुष सदस्य उपलब्ध नसेल तर अल्पवयीन सदस्य कर्ता म्हणून देखील कार्य करू शकतो. हिंदू कायद्यानुसार कुटुंबातील कर्ता म्हणून अल्पवयीन सदस्य नसावा असा कोणताही लेखी नियम नाही. ज्यावेळी वडील बराच काळ अनुपलब्ध असतील अशा परिस्थितीत कुटुंबातील अल्पवयीन सदस्य कर्ता म्हणून आपली जबाबदारी घेऊ शकतो. जर तो अल्पवयीन असेल तर त्याच्या नैसर्गिक पालकांच्या माध्यमातून हे कार्य तो करू शकतो. पालक व पाल्य अधिनियम 1890 कलम 21 अन्वये अल्पवयीन व्यक्तीला अन्य अल्पवयीन व्यक्तीचा पालक म्हणून कार्य करण्यापासून वंचित ठेवले आहे. तथापि जेथे अल्पवयीन व्यक्ती संयुक्त कुटुंबातील कर्ता असेल तेथे तो स्वतःच्या पत्नीचा किंवा मुलांचा पालक असेल किंवा कुटुंबातील अन्य अल्पवयीन सदस्याच्या पत्नी आणि मुलांचा पालक असेल अशी तरतूद आहे. म्हणूनच संयुक्त कुटुंबातील व्यवस्थापकीय पदावर कार्य करण्याची अल्पवयीन व्यक्तीची क्षमता स्वीकारली गेली आहे. आणि जरी हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व कायदा 1956 कलम 10 अन्वये अल्पवयीन व्यक्तीला अन्य अल्पवयीन व्यक्तीच्या मालमत्तेचा पालक म्हणून कार्य करण्यापासून वंचित ठेवले असले तरी पालक आणि पाल्य अधिनियम 1890 कलम 21 तशी परवानगी दिलेली आहे. आता आपण बघूया अल्पवयीन व्यक्तीच्या मालमत्तेचे हस्तांतरण. अल्पवयीन व्यक्तीच्या स्वतंत्र मालमत्तेचा विचार करता अशा मालमत्तेवर नैसर्गिक पालकांचा पूर्णतः अधिकार असतो. तथापि संयुक्त कुटुंबातील मालमत्तेत अल्पवयीन व्यक्तीच्या अविभाजित हिस्स्यावर नैसर्गिक पालकांचा कोणताही अधिकार नसतो. याचे कारण म्हणजे असा हिस्सा त्या अल्पवयीन व्यक्तीच्या स्वतःचा हिस्सा म्हणून मानला जात नाही. अल्पवयीन व्यक्तीच्या मालमत्तेबाबत निर्णय घेण्यासाठी पालकांना नामनिर्देशित करण्याचे अधिकार केवळ आणि केवळ उच्च न्यायालयाच असते. तसेच जेथे संयुक्त कुटुंबातील सर्वच सहदायाद अल्पवयीन असतील तेथे सर्वच सहदायादांच्या सर्व मिळकतीसाठी एक पालक नामनिर्देशित करण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला आहे. अल्पवयीन सहदायादांची मालमत्ता संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेला लागू असणाऱ्या कायद्यानुसार नियंत्रित केली जाते. त्यानुसार संयुक्त कुटुंबातील कर्ता किंवा व्यवस्थापक कायदेशीर आवश्यकता किंवा संयुक्त कुटुंबाच्या सर्वसाधारण फायद्यासाठी संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेची विल्हेवाट लावू शकतो. यामध्ये अल्पवयीन व्यक्तीची मालमत्तासुद्धा आली. कर्ता हा अल्पवयीन व्यक्तीचा नैसर्गिक पालक असतो त्यामुळे त्याला संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेची विल्हेवाट उपरोक्त कारणांसाठी लावताना हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व कायदा 1956 कलम 8 बाधा येत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नसते. न्यायालयाने असे मत नोंदवले आहे की जर कोणत्याही कर्ता असलेल्या वडिलांचा संयुक्त कुटुंबाच्या मिळकतीची विल्हेवाट लावण्याच्या अधिकारावर हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व कायदा 1956 कलम 8 अन्वये न्यायालयाची पूर्वपरवानगी घेण्याचे बंधन लादले गेल्यास ती विसंगती ठरेल. यामुळे संयुक्त कुटुंबाचा कोणीही सर्वसाधारण कर्ता उदाहरणार्थ भाऊ किंवा काका न्यायालयाच्या परवानगीशिवाय संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेची विल्हेवाट लावू शकेल. परंतु कर्ता असलेले वडील तसे करण्यास अक्षम्य ठरतील आणि हे हिंदू कायद्याच्या सामान्य अशा तत्वांचे उल्लंघन ठरेल ज्या तत्वांमुळे इतर कर्त्याच्या तुलनेत वडिलांचा अधिकार अधिक आहे. याशिवाय अल्पवयीन व्यक्तीच्या संयुक्त कुटुंबातील अविभक्त हिस्स्याबाबत वडील मृत्यूपत्रान्वये कोणालाही त्याचा पालक म्हणून नामनिर्देशित करू शकत नाही कारण हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व कायदा 1956 कलम 6 अन्वये
वडिलांकडे नैसर्गिक पालक या नात्याने असे अधिकार नाहीत. अल्पवयीन व्यक्तीच्या लाभात एखादी मालमत्ता घेण्यासाठी न्यायालयीन परवानगी आवश्यकता नाही. न्यायालयाने असे म्हटले आहे की अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालकांनी दिलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी केलेला करार याच्या अंमलबजावणीसाठी अल्पवयीन व्यक्तीवर ते बंधनकारक असेल. तथापि नंतरच्या निर्णयामध्ये असे निष्कर्ष काढण्यात आले की जर अशा डिग्रीच्या वेळेस अल्पवयीन व्यक्तीच्या हितसंबंधास परिस्थिती बदलल्यामुळे जर बाधा येत असेल तर न्यायालय अशा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा नाकारू शकेल. आता व्यापारी कुटुंबाच्या बाबतीमध्ये बघूया काय. संयुक्त कुटुंबाच्या व्यवस्थापकाद्वारे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेच्या फायद्यासाठी किंवा विशिष्ट कायदेशीर आवश्यकतांमुळे अविभक्त कुटुंबाच्या मालमत्तेचे केलेले हस्तांतर अल्पवयीन मुलांवर बंधनकारक नसते. असे हस्तांतरण संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेच्या फायद्यासाठी किंवा विशिष्ट कायदेशीर आवश्यकतांमुळे केले गेले होते किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयास आहे. अल्पवयीन व्यक्तीच्या नावे कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यास कायदेशीर प्रतिबंध नाही. जर त्या अल्पवयीन व्यक्तीच्या नावे खरेदी खत केले गेले असेल आणि त्याच्या संपूर्ण मोबदला अदा केला गेला असेल तर अशा मालमत्तेच्या ताब्यासाठी तो दावा करू शकेल. अल्पवयीन व्यक्तीच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेबाबतचे हस्तांतरणाचे व्यवहार फक्त आवश्यकतेसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या फायद्यासाठीच करता येतात. न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण झाल्यास असे हस्तांतरण अल्पवयीन व्यक्तीच्या हिश्यापुरतेच अवैध ठरते. पालक कोणत्याही वैयक्तिक कराराच्या किंवा अन्य कराराच्या आधारे अल्पवयीन व्यक्तीस बांधून घेऊ शकत नाही. जरी कराराद्वारे अल्पवयीन व्यक्तीच्या मालमत्तेवर आर्थिक दायित्व लादले असले तरी त्या व्यतिरिक्त कोणतेही उत्तरदायित्व संलग्न केले जाऊ शकत नाही. अल्पवयीन व्यक्तीच्या त्यासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असू शकत नाही. पालकाने गरजा भागविण्यासाठी कर्ज घेतले असल्यास ते कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन व्यक्तीच्या मालमत्तेचा वापर केला जाऊ शकतो. अल्पवयीन व्यक्तीची मालमत्ता हाताळण्यासंबंधित कोणत्याही विशिष्ट प्रकरणाच्या बाबतीत पालक न्यायालयाकडून सल्ला, मते किंवा दिशा निर्देश देखील घेऊ शकतात.